आमदार नितेश राणे पुरस्कृत आणि सिंधुदुर्ग राष्ट्रीय काँग्रेस आयोजित कोकणातल्या सर्वात मोठ्या 5,55,555 रुपयांच्या दहीहंडीचे मानकरी ठरले ते मुंबई जोगेश्वरीचं जय जवान गोविंदा पथक. 8 थरांची सलामी देत या पथकानं प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवला. आमदार नितेश राणे आणि सिने अभिनेता अंकुश चौधरी यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक आणि गौरवचिन्ह देऊन या गोविंदा पथकाला सन्मानित करण्यात आलं. या दहीहंडीच्या निमित्तानं रसिक प्रेक्षकांमध्ये अपूर्व असा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातल्या असंख्य गोविंदा पथकांनी या दहीहंडी उत्सवात सहभाग घेतला. काँग्रेसची ही दहीहंडी आगळीवेगळी, शिस्तबद्ध आणि आदर्शवत ठरली. SMS स्कूलच्या मैदानावर आमदार नितेश राणे पुरस्कृत दहीहंडी उत्सव रसिकांच्या अभूतपूर्व अशा गर्दीत संपन्न झाला. या दहीहंडीतली पहिली सलामी बाल शिवाजी गोविंदा पथक देवगड तिरलोट यांनी 7 थर लावून दिली. दुसऱ्या सलामीला गावदेवी गोविंदा पथक नालासोपारा पश्चिम या मुंबईच्या संघानं 6 थर लावले. नंतर शिवसमर्थ गोविंदा पथक जोगेश्वरी यांनी 7 थरावर सलामी दिली. वैभववाडी सोनाळी इथल्या पावणादेवी गोविंदा पथकानं 5 थरांवर सलामी दिली. साई कलेश्वर महिला गोविंदा पथक बांद्रे पश्चिम यांनी 5 थरांची सलामी दिली. जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे कुडाळ यांनीसुद्धा 5 थरावर सलामी दिली. राजापूर हनुमान गोविंदा पथकानं 5 थरांची सलामी दिली. तर तिवरे मूळ महापुरुष गोविंदा पथकानं 4 थरांची सलामी दिली. स्वराज्य गोविंदा पथक साळिस्ते यांनी 5 थर, तरंदळे गोविंदा पथकानं 4 थर लावून सलामी दिली. धूत पापेश्वर राजापूर यांनी 5 थरांची सलामी दिली. तर ही दहीहंडी फोडण्याचा मान कुलस्वामीन गोविंदा पथक कोळोशी यांना 5 थर लावून देण्यात आला. नागेश्वर गोविंदा पथक, शांतिदूत गोविंदा पथक यांनीसुद्धा सलामी दिली. सन्मान्य राणे साहेबांनी तसं आमच्या आपण सर्व सिंधुदुर्गकरांना एक चांगल्या दर्जाच्या मनोरंजन करण्याची एक सवय लावून ठेवलेली आहे. सिंधुदुर्ग उत्सवाच्या निमित्ताने मोठ्यातले मोठे कलाकार आपल्या सिंधुदुर्गामध्ये यायचे, म्हणून आज आपल्या ह्या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने कुठल्या कलाकाराला जेव्हा बोलवायचा एक प्रसंग माझ्या समोर आला तेव्हा मी आवर्जून अंकुश चौधरीजींचं नाव आठवलं आणि त्यांना मी आग्रहाने फोन केला आणि संपर्क केला. मी जे देवगड मध्ये वॅक्स म्युझियम सुरू केलेलं आहे तिकडे आमचे जे काही पर्यटक सगळे वॅक्स म्युझियम पाहायला येतात तर दरवाजाकडे आम्ही एक पुस्तक ठेवलंय आणि तिथे विचारलंय की तुम्हाला मराठी चित्रपट सृष्टीमध्ये कोणाचे पुतळे इथे पाहायला आवडतील, तर अंकुशजी आग्रहाने तुम्हाला सांगेल ते पहिल्या 3 क्रमांकामध्ये आपलं नाव आम्हाला आग्रहाने तिथे बघायला मिळेल. म्हणजे आमचे कोकणातले लोक आपल्यावर प्रेम करतात म्हणून आपण जास्तीत जास्त वेळ इथे यावं आणि आपलं चित्रपटाचं शूटिंग पण आमच्या कोकणातच करावं एवढंही आग्रह मी तुम्हाला ह्या निमित्ताने करतो. आज एक चांगला उत्साह या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले ते चांगले गोविंदा पथक इथे येतात, 5, 6, 7 थर लावतायत. माझा एकच आग्रह असतो नेहमी ते जे पुण्यामध्ये घडू शकतं, जे मुंबईमध्ये घडू शकतं, जे मुंबईमध्ये आपल्याला बघायला मिळतं त्या सगळ्या गोष्टी आमच्या सिंधुदुर्गामध्ये पण बघायला मिळायलाच पाहिजे या आग्रहाने मी या सगळ्या गोष्टी करतो. कुठल्याच बाबतीमध्ये आमच्या सिंधुदुर्ग मागे राहायला नाही पाहिजे. त्या दर्जेचे कलाकार, त्या दर्जेचे दहीहंडी उत्सव, त्या दर्जेचं ऑर्केस्ट्रा, सगळ्या गोष्टी जे मुंबईमध्ये आपले मित्र आणि नातेवाईक बघत असतील तो अनुभव तुमच्या सगळ्यांना मिळायला पाहिजे म्हणून आग्रहाने या सगळ्या गोष्टी आम्ही आयोजित करतोय. आतापर्यंत जेवढे थर लागले, जेवढी माणसं आता एकावर एक उभे राहिली होती, खरंच कौतुक करण्यासारखं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांचा एकमेकांवर असलेला विश्वास, या विश्वासाच्या जोरावर माणूस वर पण जाऊन पोहोचू शकतो हे आपण दाखवून देतो. एकही थर खाली कोसळताना मला दिसला नाही. रसिक प्रेक्षकांना दहीहंडीचा थरार प्रत्येक क्षणाक्षणाला अनुभवता आला. त्याचबरोबर आवडीच्या गाण्यांवर उदय साटम यांच्या ऑर्केस्ट्रासोबत रसिक थिरकले. या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, महिला जिल्हाध्यक्ष प्रणिता प्रताडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक राज्य उपाध्यक्ष अभित नाईक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत, कणकवली सभापती भाग्यलक्ष्मी साटम, शहर अध्यक्ष समीर नलावडे,
सुदन बांदिवडेकर, सुरेश सावंत, अरविंद रावराणे, देवगड सभापती प्रियंका साळसकर, वैभववाडी नगराध्यक्ष संजय चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. परेश कांबळी, कोकण नाव, कणकवली.